सोलापूर शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकानं मंडई शनिवारपासून सुरू होतील मात्र गर्दी झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली यापूर्वी लागू झालेला लॉकडाऊन पंधरा मे पासून पुढेही चालू राहील परंतु अत्यावश्यक सेवेतील सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील किराणा दुकानं भाजी मंडई तसंच इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील परंतु या ठिकाणी गर्दी आढळल्यास शंभर टक्के कारवाई होईल अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली कोरोना प्रतिबंधक संदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी बैठक घेतली नियोजन भवनात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला महाराष्ट्र शासनानं लॉकडाऊन लागू केलाय पंधरा मेच्या सकाळी सातपर्यंत पर्यंत लॉकडाऊन संबंधित निर्बंध लागू आहेत त्यानंतर पुढेही लागू राहतील परंतु आता या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा राहील सकाळी सात ते अकरा या दरम्यान अत्यावश्यक सेवा ही सुरू राहील यामध्ये किराणा दुकानं मंडई ही सुरू राहतील अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली